चिराणी माझ्या राजाला शोभते, सांगेल का मज कोणी सुखसले कोणाला भते। मी ना ते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या ना त्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण गुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्या वरते भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील खळा खळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंतरी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंतरी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। आहो आहो चला चला। कुठेही जावं तिने, माझा निर्णय पक्का आहे, मी तिला घरात घेणार नाही। मला कळतं का तुम्ही कुठे उभे आहात, कुणाशी बोलताय? ठीक आहे ना का झालं? पाणी 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 आण रघु, पाणी आण लवकर। काका काय झालं, सगळं ठीक आहे ना? पाणी काका काय झालं? बरं वाटतंय काका, तुम्ही ठीक आहात? अनन तर ठीक होण्यासारखं काही राहिलेलं नाही। आमचं पोट्ट असं निघेल कधी विचारही केलं होता। अरे समाजात कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही पोराट, लाज आणली आहे। सरिता आता काय सांगायचं नागपूरला जाऊ? एका पोरीच्या नादी लागून आपल्या बायकोला पोराला सोडून दिलं म्हणून अग हे सगळं लोकांना कळलं तर सुभेदार खानदार पाणी देऊ का? पाणी देऊ का? काका तुम्ही काळजी करू नका, सगळं सगळं ठीक होईल। अनंत अरे तू तरी समजावून बघ त्याला, तुझं ऐकेल कदाचित। काका खूपदा समजवलं का, पण पण तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढूया यातून। हा तुम्ही आता चला कॅन्टीन मध्ये थोडस चहा घ्या, बरं वाटत। बरं वाटे रघु, लवकर चहाचं बघ। हो सर। चल काका चला आपण कॅन्टीन मध्ये जाऊ। सांभाळ सांभाळ सावकाश, कुठे जायचं? बहिणी ऐक ना माझं, बहिणी मी पाया पडते तुझ्या, तू दादाला नको ना सांगू। अगं पण असं काय, यांना सांगायलाच हवं। अगं पण त्याला सांगून होईल काय? हे बघ तू तुझ्या नवऱ्याचं घर सोडून आलीयस, हे यांना कळायलाच हवं, एवढंच मला माहितीये। नको ना वहिनी, अगं दादाला कळलं तर काय परिणाम होईल तुला माहितीये ना, दादा डोक्यात राग घालून घेईल, रागवेल, आणि मला तरी हे भांडण वाढायला नकोय वहिनी, नको ना सांगू। राधिका खरं तर तूच आधी सांगायला हवं होतं आम्हाला, इतके दिवस अंधारात ठेवलंस। खरं तर मला आधीच डाऊट आला होता, अशी कशी अचानक आमच्याकडे राहायला आलीस तू? तुझ्या बॅगेत तुमच्या तिघांचा फोटो पाहिला ना तेव्हाच कळलं मला कुठेतरी पाणी मुरतंय म्हणून।
तू का सांगितलं नाहीस आम्हाला? नवऱ्याचं घर सोडून बाड बिस्तरा घेऊन इथं आलीस राहायला आणि वर खोटं बोललीस आमच्याशी? नाही वहिनी, अगं मी मुद्दाम खोटं नाही बोलली. तुमची दिवाळी खराब होऊ नये म्हणून मी. पण आता खरं कळलंय आम्हाला, तुझ्या नवऱ्यानं तुला घरातनं बाहेर काढलंय, त्याचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर चालू आहे आणि म्हणून तू इथं राहायला आलीयस. आता त्यानं तुला पुन्हा घरी घेतलंच नाही तर? ते काय नाही, हे सगळं तुझ्या दादाला कळायला नको का? नाही वहिनी, असं नाही होणार. अगं हे फक्त रागवलेत माझ्यावर. त्यांचा राग शांत झाला ना परत सगळं नीट होईल. रागावले? राधिका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलेला नवरा स्वतःच्या बायकोकडे ढुंकूनही पाहत नाही. मला नाही वाटत आता काही नीट होईल म्हणून. नाही वहिनी, तुला असं वाटत असेल पण हे असं करणार नाही. मला खात्री आहे हे मला विसरणार नाही. मला आशा आहे आम्ही आम्ही प्रेम केलं एकमेकांवर, ते प्रेमाची जाणीव ठेवतील. सगळं नीट होईल आणि ते मला वापस बोलवतील. ते येतील परत घ्यायला. ऐकेल म्हण भुरळ घातली त्या पट्टीनं त्याच्यावर म्हणून तसं वागते. माणूस अकलीचा वापर करतो सरिता, पण यानं आपली अक्कलच गहाण टाकली. जाऊ दे, त्याचा विषय बंद कर. नाही ना, आपला मुलगा आहे तू. तो मानते का आपल्याला आई बाप? पाहिलं तू, ऐकलं ना, आई बापाशी कसं बोलायचं पोच राहिला नाही. मोठा साहेब झाला तो. पण आपण पण असं हमरी तुमरीवर येऊन चालणार आहे का? तुम्ही तर त्याला एकदम असं. नाही ना, आपण काहीतरी मार्ग शोधून काढू नाही का? काही मार्ग निघणार नाहीये. पोट्टीच्या नादी लागून पार वाया गेला आपला पोट्टा. आता एकच लक्षात ठेव, त्याच्या घरातही आपण पाय ठेवायचा नाही. असं बोलून कसं चालेल सांगा पाहू. आता तुम्हीच मला सांगा, पाण्यावर लाठी मारली तर पाणी काय अलग अलग होणार आहे का? नाही माहित नाही मला. त्याचा निर्णय त्यांना सांगितला ना, माझा निर्णय मी सांगतो. त्याच्याशी त्याच्या घराशी आपला काही एक संबंध राहिलेला नाही. अरे ज्यानं घरची लक्ष्मी घराबाहेर काढली त्या घरात जाऊन काय उपयोग? आता इथून आपण सरळ सुनबाईकडे जायचं. बर, मला विश्वास आहे समजून दिला. हे असलं पुट्ट जन्माला येण्यापेक्षा राधिका सारखी एखादी पोरगीच बरी आहे. येतो, काळजी घ्या. जेनी, त्या शनायाची दृष्ट लागली आणि राधिकाचं सगळं घरच कोलमडून गेलं. वा, फायनली गॅरी राधिकाला डिवोर्स देणार आणि मी त्याच्या घरात राहायला जाणार. म्हणजे इतक्या दिवसापासून मी जे स्वप्न बघत होते ते पूर्ण होणार आता. शे, राधिकाने ते घर किती टिपिकल ठेवलंय, एकदम टिपिकल हाऊसवाईफ सारखं. पण मी गेल्यावर ते बदले, मला हवं तसं.
माझे एवढे कपडे ठेवायला एक छान वॉर्ड्रोब करून घेते. फर्निचर पण थोडं अपडेट करेन न्यू फॅशनचं. नंतर खूप सारी शॉपिंग करेन. त्यासाठी ऑनलाईन बघायला हवं काहीतरी मिळतंय का. गॅरी त्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये मीच सूट करते. तुझी ती गुड फॉर नथिंग बायको नाही. भाऊ समजा स्वयंपाक झाला बघा. हा पोट्यावर काढून ठेवलंय सगळं. ठीक आहे निघू कमी. हो भाऊ थोडं विचारायचं होतं. विचारू का? विचारा. नाही म्हणजे राधिका ताईबद्दल मी काय ऐकलं ते खरं आहे का भाऊ? दुर्दैवाने ते खरं आहे. बघा बर इतकी चांगली बाई पण तिच्या नवऱ्याला तिचा काही संसार रुचला नाही बघा. गुरुनाथ साहेब लई कावकाव करायचे त्यांच्यावर, लई चिडचिड करायचे. मला वाटलंच होत एक ना एक दिवस हे असं काहीतरी होणार आहे म्हणून. कसं आहे बकुळा मावशी, सगळ्याच गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही. प्रत्येक माणसाला जर चांगलं वाईट कळायला लागलं तर जगात काही प्रॉब्लेमच राहिले नसते. खरंय हो साहेब पण माझ्या ताईबद्दल हे असं काय ऐकलं ना मला मला रुचत नाही बघ. तुम्ही लोक काही करत का नाही हो त्यांच्यासाठी? चालू आहेत प्रयत्न, चालू आहेत बघू काय होत. ठीक आहे माझी काही मदत लागली तर सांगा बरं का. मला लई बरं वाटेल त्यांच्यासाठी मी काही केलं म्हणून. हा बस तुम्ही मी बघते मी बस बस. या या हायती साहेब हायती या. हा साहेब येते मी. थोडं बोलायचं होत. अरे बसा ना. बसा ना तुम्ही. मी राधिका वहिनींना भेटायला गेला होता. गेले होते भेटून आले तिला. कशा आहेत त्या? बरी आहे. खचली येते आता एवढा धक्का बसल्यावर आणखीन काय होणार आहे तिचं. मी तिला सरळ सांगितलं की गुरुनाथला डिवोर्स दे आणि मजबूत अलिमनी घे. हो त्याच्याशिवाय त्याला कसं कळणार की बायकोला घरातून बाहेर काढल्याचे परिणाम काय असतात ते. तो रस्त्यावर आला ना की मग त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. व्हॉट इज रॉंग विथ यू रेवती? तुम्ही तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला होता तर वाढवायला. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला सांगा आपण हे सगळं त्यांचा संसार जोडायला करतोय का तोडायला? संसार म्हणजे काय? भावला भावलीचं लग्न नाहीये ना, खेळ नाहीये तो. एखाद्याचा तोल सुटला तर दुसऱ्याने त्याला सोडून द्यायचं नसतं. त्याला सावरायचा प्रयत्न करायचा असतो, त्याला दिशा द्यायचा प्रयत्न करायचा असतो. आता माझे माझ्या बायकोशी भांडणं होत नव्हती असं नाही पण मी ते वाद मिटवायला शिकलो. प्रत्येक नवरा बायको ते शिकतात. संसार म्हटल्यावर भांड्याला भांड लागतंच, त्यामुळे ते काय तोडून टाकायचं नसतं. मी आता राहून इथे आलो, स्ट्रगल केलं. तिने मला माझ्या प्रत्येक संकटात माझ्या कष्टात साथ दिली. दोनचे तीन होणार होतो आम्ही. आई व्हायचं स्वप्न होतं तिचं पण त्या स्वप्नानेच बळी घेतला तिचा. प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले आणि ती मला या संसाराला सोडून गेले. अर्ध्यात बाळही गेलं. मला ना खूप चीड आली होती या जगाची, माझ्या नशिबाची. म्हणून ना मग मी स्वतःला सतत कामात बुडवून घेतलं.
आणि त्यातूनही वेळ मिळाला ना की दारूत बुडून टाक. पण राधिका वहिनींनी मला जाणीव करून दिली की या जगात अजूनही प्रेम आहे, माया आहे, माणुसकी आहे. काय विश्वास होता त्या बाईचा तिच्या नवऱ्यावर, संसारावर, प्रेमावर. तो पाहून ना मला मला जगण्याची नवी उमेद जागी झाली माझ्यामध्ये. देवतीजी, आपण तो विश्वास तुटू द्यायचा नाहीये. आणि मला नाही वाटत इतक्या लवकर राधिका वहिनी त्या तुटू देतील. शिवाय त्यांना एक मुलगा आहे अथर्व, त्याचा भविष्याचाही विचार करायला हवा ना. अरे मी भावनेच्या भरात खूप काही बोलून गेलो पण मला राहुलं नाही. इट्स ओके मिस्टर गुप्ते, प्रत्येक माणसाला कुठेतरी एक्सप्रेस व्हायची गरज असते. आज तुम्ही तुमच्या मनातलं बोललात, एक्सप्रेस झाला, तुम्हालाच बरं वाटलं असेल ना. डोंट से सॉरी. घरी नाही जाता येणार, कारण आपण तो गेम खेळतोय ना. कुठला गेम? लपाछपीचा. म्हणजे आयलँड सीक? तोच तो. आता आपण इथे लपलोय मामाकडे, बाबांना माहितीच नाहीये. मग बाबा आपल्याला आता शोधत असतील. जोपर्यंत आपण बाबांना सापडणार नाही तोपर्यंत आपल्याला खूप पॉइंट्स मिळतील. आपल्याला खूप पॉइंट आले तर काय होणार? पॉइंट्स मिळाले तर बाबा आपल्याला मोठ गिफ्ट घेणार. ये आपल्याला गिफ्ट भेटला ये, मी सुद्धा थांबून येतो. बर जा. राधिका मला तू आवडत नाही, मला शनाय आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंस नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावा. मी त्यांना एकटं सोडून निघून आली इथे. पण ते काय करत असतील तिकडे? त्यांना तरी काही सुचत असेल का? काही जमत असेल का? चहा, जेवण, नाश्ता कस करत असते? मला तर खूपच काळजी वाटून राहिली यांची. यांना एकदा विचारू का फोन करून? ते चिडले तर? नाही तरी एकदा फोन करूनच बघते. अगं काय चाललंय राधिका? हा त्यांना आहे का तुझी काळजी? कशाला सारखा फोन करतेस त्यांना? अगं तसं नाही वहिनी, तो माझा नवरा आहे. मी प्रेम केलंय त्यांच्यावर. त्या मुलीबरोबर लफडं करताना त्यांनी या रिलेशनची परवा केली का नवरा बायकोच्या? हे काय बोलतेस कळते का तुला? उचलली जीभ लावली टाळ्याला. काय अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? भैताड. ओ मला काही म्हणू नका, तुमची बहीणच आहे भैताड, तिलाच विचारा. ज्या दगडामुळे ठेच लागली त्याचीच देव मानून पूजा करत बसलीय. काय काय झालंय? काय बोले बहिणी? जाऊ दे ना. जाऊ दे कसं? तू तुझ्या नवऱ्याची काळजी करतेस आणि मला माझ्या नवऱ्याशी खोटं बोलायला सांगतेस.
तर काहीच समजून नाही राहिलं. बाले काय झालंय? तिला काय विचारता? ही खोट बोलली आपल्याशी. ही काय भाऊबीजेसाठी इथे आले नाहीये, हिच्या नवऱ्याने हिला घराबाहेर काढलं म्हणून आलीये. मलाही नसतं कळलं, जर मगाशी हिची ती सोसायटीतली मैत्रीण आली नसती तर. या दोघींचं बोलणं ऐकलंय मी. अहो, गुरुनाथ कुठल्या तरी पोरीच्या लफड्यात अडकलाय म्हणे, आणि म्हणून तिच्या नादात त्यानं हिला घराबाहेर काढलीय. आणि ही आलीये सगळा पाड बिस्तरा घेऊन आपल्याकडे राहायला. बाले, मी बोलतेय ते खरंय का? काय झालं बाले, खरं सांग मला. बाले बोल. काय बोलेल बिचारी?